महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणामुळं ओबीसीमध्ये फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. इक एकीकडे दरांगेंचा सभांचा भडीमार सुरू आहे आणि त्यातून ते इतके लाख कुणबी दाखले दिले गेले, इतके लाख आता हे मिळणार आहेत, आता सगळेच ह्याच्यात जाणार आहेत, अशी जी काही वक्तव्य सुरू आहे त्यामुळं ओबीसीमध्ये फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. एकीकडे शासनानं आम्हाला शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीसाहेबांनी दादांनी आश्वासित केलं आहे की कुठल्याही आम्ही धक्का ओबीसीच्या आरक्षण धक्का आम्ही लागू देणार नाही आहे आणि मराठ्यांना आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे. व दुसरीकडे मराठा नेत्यांची भूमिका जी आहे की लाखोंच्या संख्येनं हे होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची उतरण्याची भूमिका आम्ही दिवाळीनंतर आम्ही केलेली आहे. कारण इतक्या मोठमोठ्या सभांना छोटी आम्हालाही सभा घेणं आवश्यक आहे, आम्हालाही समाज एकत्र येणं आवश्यक आहे. त्यातूनच अंबडची सभा जी आहे ती लाखोंचा जनसमुदाय जो तो उभ्या महाराष्ट्रानं उभ्या देशाने पाहिलेला आहे आणि त्या ठिकाणी ओबीसीचे सगळे नेते जे आहेत ते एका व्यासपीठावर आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे आणि ओबीसी समाजाला आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही सगळे मिळून या ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही अशी भूमिका सगळ्या नेत्यांनी घेतली आहे. आणि आता अंबडचं मैदान गाजवल्यानंतर आता हिंगोलीची सभा जी आहे, हिंगोलीचा ओबीसीचा महाएल्गार मेळावा जो आहे तो आता उभ्या महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक आणि विराट सभा जी आहे ती आता ओबीसीची हिंगोलीत होत आहे. त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेब प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेब आहेत, त्या ठिकाणी बावनकुळे आहेत, त्याचप्रमाणे लिंगायत समाजाचे नेते विनय कोरे जे आहेत, तेली समाजाचे नेते जयदत्त शिवसागर साहेब आहेत, बंजारा समाजाचे नेते आहेत, त्या ठिकाणी संजय राठोड जे आहेत ते या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे सगळे नेते जे आहेत धनगर समाजाचे सगळे नेते मंडळी आहेत आणि तेली माळी साळी कुष्टी कुमार सगळे समाज मिळून त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये एक मोठा एल्गार जो आहे तो ओबीसीचा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी प्रमुख मागणी जी मिळावायची आहे ती कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण धक्का लागता कामा नये. त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना जी आहे तीसुद्धा जातनिहाय जनगणना या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि जेणेकरून सगळ्यांची जातनिहाय जनगणना करून जिसकी जितकी संख्या व्हावी उसकी उतनी साझेदारी अशी भूमिका जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आमचे हॉस्टेलचा प्रश्न आहे, आमचे मुलांचे प्रश्न आहेत, भटक्या मुक्तांचे प्रश्न आहेत, बारा बोलदाऱ्यांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावरती सगळ्या प्रश्नावरती सगळ्या समूहाचे नेते हे एकत्रितपणे जे आहेत एल्गार त्या ठिकाणी करणार आहेत आणि म्हणून एक ऐतिहासिक आणि पुढील महाराष्ट्रातील राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देणारी जी आहे ती सभा या ठिकाणी 26 नोव्हेंबरला हिंगोली या ठिकाणी सकाळी 11 वाजता येत आहे. आपल्यालाही सगळ्या मीडियाला आणि सगळ्या बहिणींना मी आमंत्रित करत आहोत आणि या सभेमध्ये या सभी जी आहे ही सभा जी आहे ही महाराष्ट्राची एक मोठी सभा म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा धक्का लागता आरक्षण देण्याचं सांगण्यात आलेलं आहे, कसं होईल? कसं आहे की आता आम्ही सुमंत भांगेंचे आम्ही भेटलो, जे प्रधान सचिव आहेत GLD चे, त्यांच्याकडून आम्ही वास्तविक फिगर घेतल्या की शिंदे समिती निर्माण झाल्यापासून किती नोंदी झाल्या. तर त्यांनी साधारणतः 22,000 आकडा आम्हाला दिलेला आहे की 22,000 नोंदी ज्या आहेत त्या शिंदे समिती आल्यानंतर नव्यानं नोंदी सापडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे आहे ते शिंदे समितीला डायरेक्शन दिलं त्या फक्त 4,819 नोंदी फक्त सापडलेल्या आहेत. आता ह्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यातल्या 90% मराठा समाजांनी कुणबीचे प्रमाणपत्र या आधीच घेतलेले आहेत, राहिले फक्त 10% काय. तेही प्रमाणपत्र जे आहे 67 आधीचं प्रमाणपत्र जे आहे ते जात पडताळणी त्या समोर त्याची व्हॅलिडिटी झाल्यानंतर मग ते सर्टिफिकेट मिळणार आहे, त्यामुळे इतकं सोपं नाही आहे काय. आणि जर असं सरसकट जर असं जर हे झालं ज्या 28 लाखाचा आकडा जो समोर येत आहे तो 28 आकडा जो आहे तो 1967 पासून जे 94 पासून 2004चा जे निघाल्यापासून ज्या मागच्या ज्या नोंदी ज्या आतावर आहेत त्या 28 लाख आहेत. नव्यानं 28 लाख नोंदी वगैरे काही सापडलेल्या नाहीत अशी माहिती जी आम्हाला सामान्य प्रशासन विभागाकडून आम्हाला मिळालेली आहे. बघा असं आम्हाला ते महाराष्ट्रानं असा आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही मुळी मराठा ओबीसी आम्ही धक्का लागू देणार नाही. पण जर आता वेळ आहे ह्या मराठा समाजाच्या मोठ्या मोठ्या सभा सुरू आहेत, ही जी उग्र आंदोलनं सुरू आहेत, याच्या दबावाला पडून जर सरकारनं रात्री बेरात्री एखादा GR काढलात नाही का, 2-2 वाजता 8 वाजता GR काढलेले आहेत, तर असा काही GR काढता आम्ही सतर्क आहोत. पण असं जर का पाऊल सरकारकडून उतरलं तर त्याला चोख उत्तर जे आहे ते रस्त्यावर उतरून हा ओबीसी समाज दिल्याशिवाय राहणार नाही. आणि 2024 ची निवडणूक जी आहे त्या निवडणुकीत मात्र जो ओबीसी की हित की बात करेगा
वही इस महाराष्ट्र में राज्य करने वाला है। त्यामुळे ज्या कुठलेही सरकार ओबीसीच्या विरोधात जो निर्णय घेल त्याला खाली खेचण्याची ताकद जी आहे ती या ओबीसीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे। कारण प्रत्येक मतदारसंघात 60% ओबीसी आहे, किमान 60% ओबीसीची मतसंख्या आहे।